मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा व्हिडिओ काल आपण आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर पाहिला आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्या योजनेला जाहीर होऊन फक्त एकच दिवस गेला आणि त्यात आता काही बदल करण्यात आलेले आहेत. काल सभागृहात त्याबद्दल चर्चा झालेली. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यात आता काय बदल करण्यात आलेले आहेत, कुठल्या अटी बदल करण्यात आलेले आहेत, काय नियम शिथिल करण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओत पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केलेली असून काल सभागृहात झालेल्या अर्थसंकल्पातील चर्चेवरील त्यामधील काही अटी व शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहेत. प्रथम, 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित परितकत्या विधवा महिलाऐवजी आता 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित किंवा अविवाहित कुमारिका सर्व महिला तसेच त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतची आदिवास सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला द्यावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यावा. 1 जुलै ते 14 जुलै 2024 ऐवजी आता 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 अशी मुदत वाढ देण्यात आलेली आहे. तसेच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच उत्पन्नाचे रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असावे. बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावे. बँक खाते काढताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संपर्क साधावा. 0 बॅलन्सवर खाते उघडून देण्यात येते. नंबर 8, रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावे. सदर योजना अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नारी शक्ती दूत ऍप प्ले स्टोर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायला हवा. महत्वाचे, सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपल्या नोंदणी व योजने अंतर्गत 100% करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्ती दूत ऍप मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. फॉर्म भरत असताना योजनेचा फॉर्म, आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दोन्ही नसल्यास ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या वयाचा दाखला तसेच रेशन कार्डची झेरॉक्स असावे. लाभार्थी नावाचे बँक पासबुक झेरॉक्स. जमिनीची अट सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावायची आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर सर्व बचत गटांच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ऍप यांना प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून या योजनेकरता अर्ज करायला सांगावे. तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील कुमारिका व महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजनेत करता अर्ज किंवा माहिती भरण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. दिनांक 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत गावातील कोणतीही 21 ते 65 वयोगटातील कुमारिका व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. सदर माहिती आवडल्यास या व्हिडिओ आपल्याला मोलाचा वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन ऑन करणं खूप महत्त्वाचे आहे, कारण ते केल्यासच याच्या पुढील माहितीवर जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला नोटिफिकेशनद्वारे कळवले जातील. करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते.
आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी या चार पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेत 5 एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष असा होता, त्याऐवजी 21 ते 65 वयोगट करण्यात येत आहे. परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी बॉर्डर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचं जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तसंच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. धन्यवाद.